नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकेट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि गेले 7 ते 8 वर्षापासून ॲज अ सायकॅट्रिस्ट केळकर तुळणकर सायकॅट्री नर्सिंग होम ठाणे इथे प्रॅक्टिस करते आहे. मानसिक स्वास्थ्य सगळ्यांसाठी, यामध्ये आज आपण डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश याच्याबद्दल बोलणार आहोत. डिमेन्शियाला आपण विसरभोळेपणा, सर्वसामान्य लोक विसरभोळेपणा पण म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की माणसाची लक्षात ठेवायची ताकद, समजून घ्यायची ताकद ही कमी होत जाते आणि त्यामुळे त्याला त्रास व्हायला लागतो. आता या युगात असं झालं आहे की सायन्स इतकं प्रगत होत चाललं आहे की मेडिसिन्समुळे आपलं आयुष्य वाढत आहे, पण त्यामुळे डिमेन्शियाचे पेशंट्स पण वाढत चालले आहे. असं लक्षात आलं आहे की पूर्ण जगभरात जवळजवळ 5% लोक डिमेन्शियाचे पेशंट्स आहेत. डिमेन्शियामुळे कशामुळे होतो ॲक्च्युली, तर डिमेन्शिया हा आपल्या ब्रेनमध्ये जे सेल्स असतात, ब्रेन सेल्स असतात, ते डिजनरेट होत जातात, म्हणजे डॅमेज होत जातात हळूहळू. त्याच्यामुळे आपले जे वेगवेगळे एरियाज आहे जिथे ते सेल्स फंक्शन करतात, ते डॅमेज झाल्यामुळे ते भाग काम करणं हळूहळू बंद करून टाकतात. काही ॲबनॉर्मल प्रोटीन्स किंवा प्लाक्स फॉर्म होतात, बनतात मेंदूमध्ये आणि ते असे डिपॉझिट होऊन ते सेल्स डॅमेज करायला लागतात. जनरली हे 55 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये सुरुवात दिसायला लागते. काही लोकांना उशिरा पण हा प्रॉब्लेम दिसायला लागतो. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्यात कॉमनली जो दिसतो तो आहे अल्झायमर्स डिझीज किंवा अल्झायमर्स डिमेन्शिया. दुसरा आहे पोस्ट इन्फेक्टिव्ह डिमेन्शिया. काही लोकांमध्ये इन्फेक्शनमुळे, शरीरात इन्फेक्शन होऊन जर डोक्यात गेलं आणि ते इन्फेक्शन जर जास्त झालं तर त्याच्यामध्ये डिमेन्शिया होतो. पोस्ट हिमरेजिक डिमेन्शिया म्हणजे काही मेडिकल प्रॉब्लेम्स असले, जसं हाय BP असलं किंवा कोलेस्ट्रॉल हाय असलं, तर त्यामुळे पण मेंदूमध्ये प्रेशर वाढतं आणि त्याच्यामध्ये गाठ, मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी होणं किंवा काही रक्तस्राव होणं, त्याच्यामुळे पण डिमेन्शिया होऊ शकतो. पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणजे ॲक्सिडेंट झाला, मेंदूला काही मार लागला, त्याच्यामुळे पण डिमेन्शिया होतो. थायरॉइडमुळे काही लोकांना डिमेन्शिया होतो. व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे पण डिमेन्शिया होतो. ट्यूमर काही असतील मेंदूमध्ये, त्याच्यामुळे पण डिमेन्शिया होतो. तर असे वेगवेगळे प्रकारचे डिमेन्शिया आहेत. बरेचदा असं होतं की डॉक्टरकडे म्हणजे सायकॅट्रिस्टकडे मुख्य कारण येण्याचं हे असतं की रिलेटिव्ज कंप्लेंट घेऊन येतात, माझ्या वडिलांना किंवा माझ्या आईला लक्षात राहत नाही, ती एकच एक गोष्ट वारंवार करते आणि आम्हाला त्रास देते. त्यांना हे समजतच नाही की हा प्रॉब्लेम आहे. त्यांना असं वाटतं की हे मुद्दामून त्रास देण्याकरता करतात. माझ्याकडे असे काही पेशंट्स आहेत की ज्यांचे रिलेटिव्ह म्हणतात की हे, म्हणजे काही काही कंप्लेंट्स घेऊन येतात की माझे आईवडील झोपत नाही किंवा आई झोपत नाही किंवा वडील झोपत नाहीत किंवा त्रास देतात. तर मी तुम्हाला काही लक्षणं सांगते की डिमेन्शियाची काय काय लक्षणं जनरली आपल्याला दिसतात. सगळ्यात मुख्य जसं मी म्हटलं की झोप न येणे. झोप न येणे हा मुख्य एक असतो आणि त्याचबरोबर विसरभोळेपणा, म्हणजे विसरायला होणं. कोणती गोष्ट लगेचच ते लोक विसरतात. आता विसरायचं एक पॅटर्न आहे. सगळ्यात ज्या रिसेंट गोष्टी आहेत, म्हणजे 2 तासापूर्वी झालेल्या किंवा सकाळी झालेल्या किंवा रात्री झालेल्या, ती लोक विसरून जातात. म्हणजे जेवण काय केलं सकाळी, किंवा आंघोळ केली की नाही, कपडे बदलले की नाही, किंवा चहा घेतला की नाही, ती लोक परत तेच विचारतात की मी, मला चहा दिला नाही, किंवा मी आंघोळ केली नाही, मला परत आंघोळ करायची आहे. तर ह्या गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे की रिसेंट नंतर पास्ट ज्या काही गोष्टी आहेत ते हळूहळू विसरायला लागतात. म्हणजे काही 4-5 वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी, की एखादं फंक्शन झालेलं 4 वर्षापूर्वी, पण ते विसरून जातात त्या फंक्शनबद्दल, त्यांच्या लक्षात नाही राहत. आणि मग एकदम ज्या जुन्या गोष्टी आहेत, म्हणजे रिमोट मेमरीज, जसं की त्यांचं लग्न किंवा मुलांचे जन्म किंवा त्यांचं मूळ गाव, हे त्यांच्या अगदी शेवटी ते विसरायला लागतात. तोपर्यंत त्यांच्याबरोबर ते लक्षात राहतं.
आणि त्याच्यामुळे काय होतं, ते वारंवार एकच एक बोलायला लागतात किंवा एकच एक गोष्ट करतात. म्हणजे न्यूजपेपर तर न्यूजपेपरच किती तासनतास वाचत बसतील, किंवा कपडे सारखे सारखे चेंज करत राहतील. त्यांच्या हे लक्षातच राहत नाही की आपण केलेले आहे कपडे चेंज. झोप न येणं, दिवसभर ते झोपत असतात आणि मग जशी रात्र होते तशी त्यांना ते ॲक्टिव्ह होऊन जातात, त्यांना सन डाउनिंग असं म्हणतात. आणि रात्रभर मग ते कोणालाही घरात झोपू देत नाही, गडबड करतात, त्रास देत बसतात. याचबरोबर त्यांचा स्वभाव बऱ्यापैकी बदलून जातो. म्हणजे एकदम शांत स्वभावाचे समंजस लोक चिडचिडे होऊन जातात, ॲग्रेसिव्ह होऊन जातात, लहान लहान गोष्टीत रडणं, इमोशनल होऊन जातात किंवा त्रास द्यायला लागतात. तर हे बदलाव त्यांच्यामध्ये दिसतात. याचबरोबर लहान लहान गोष्टी त्यांना आठवत नाहीत, त्यांच्या लक्षात राहत नाहीत आणि त्यांना लहान लहान गोष्टींमध्ये मदत लागायला सुरुवात होते. म्हणजे की ब्रश कसा करायचा, जेवण कसं करायचं ते विसरायला लागतात हळूहळू, किंवा काही लोक दिवसांनी वाचन कसं करायचं हे पण विसरतात. आणि याचबरोबर हळूहळू ते ॲग्रेसिव्ह व्हायला लागतात, चिडचिड करायला लागतात, त्यांना भास पण व्हायला लागतात की कोणी बोलत आहे, कोणी काही मला करत आहे. समोर त्यांना चित्र दिसायला लागतात, लोकं दिसायला लागतात, जी जुनी जुनी लोकं आहेत, त्यांच्या लहानपणीची लोकं आहेत किंवा जे हयात नाही आहेत लोकं, अशी लोकं त्यांच्या समोरून उभी राहतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, ते बडबड करायला लागतात. त्यांना कधीकधी संशय यायला लागतो की आपल्या घरचे लोकं आपल्याला मारणार आहे, विष देणार आहेत. तर हे जे काही आहेत हे आपल्याला बदल दिसायला लागतात. याचबरोबर त्यांचे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स जे आहेत, म्हणजे प्लॅन करणं, ऑर्गनाईज करणं किंवा अंडरस्टँड करणं, हे पण हळूहळू कमी होत जातात. तर ही काही लक्षणं मी तुम्हाला डिमेन्शियाची सांगितली. आता दुसऱ्या भागात मी डिमेन्शियामध्ये आपण काय स्वतःला डिमेन्शिया होण्यापासून कसं रोखू शकतो, किंवा डिमेन्शिया झाला तर त्याचे काय आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, याबद्दल माहिती सांगेल. नमस्कार.